बेवारस पेशंटला सोडून दिलं जात आहे आणि या संदर्भातला आवाज दादासाहेब गायकवाड, रितेश गायकवाड यांनी उठवला होता. या गोष्टीलाच 15 दिवस होत आलेले आहेत, मात्र ससून प्रशासनाकडून जी कारवाई केली त्याच्यापुढे पाऊल उचललं जात नाही. जे अधीक्षक आहेत येलप्पा जाधव, त्याचबरोबर डीन एकनाथ पवार आणि एचओडी बालटक्के यांच्यावरती कुठलीही कारवाई जी आहे ती आत्तापर्यंत झालेली नाही. आणि याच्या निषेधार्थ दादासाहेब गायकवाड यांनी आमरण उपोषण सुरू केलेलं आहे. आजचा उपोषणाचा दुसरा दिवस आहे. दादासाहेबांबरोबर आपण बातचीत करणार. दादा, आजचा दुसरा दिवस आहे, कारवाई होत नाही आहे, काय मागणी आणि लावून धरणार? सर्वप्रथम साम टीव्हीचे मी आभार व्यक्त करतो की या जागेवरती आपण माझी लाईव्ह घेण्यासाठी आलात, समाजापर्यंत हा प्रश्न पोहोचवण्यासाठी आलात, त्याबद्दल साम टीव्हीचे आणि परिवाराचे धन्यवाद व्यक्त करतो. या जागेवरती आम्ही गेल्या 15 दिवसांपूर्वी वाचा फोडली होती सापळा रचून. रितेश गायकवाड आणि मी तो प्रकरण उघड पाडलं होतं. या जागेवरती फक्त 2 अधिक कुमार आणि त्याचा सहकारी डॉक्टर यांच्यावरती कारवाई केल्याचे, याच्या पलीकडे यांनी काहीही कारवाई केलेली नाही. आपण जर पाहिलं तर अनेक पेशंट गावाहून आलेले असतात, त्यांचेही हाल होतात, त्या संदर्भातही तुम्ही आवाज उठवला होता, आता काय मागणी? माझी अशी मागणी आहे की संबंधित डॉक्टर जो आहे याचे कायमस्वरूपी सनद जे आहे त्याची डॉक्टरकीची ती रद्द करण्यात यावीत. संबंधित विभागाचा विभाग प्रमुख जो आहे याच्यावरती कारवाई करण्यात यावीत. त्याच्यापुढचा जो RMO जरा काय म्हणतात, हां, 12% काहीतरी 12% HOD याच्यावरती कारवाई करण्यात यावी. अधीक्षक जो अधीक्षक आहे नाव येल्लप्पा जाधव यांच्यावरती कारवाई करण्यात यावीत. आणि डीन साहेब जे आहेत एकनाथ पवार यांच्यावरती कारवाई करण्यात येते. कारवाई अशी व्हावीत की यांच्यावरती खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करावा, यांच्यावरती अपहरणाचा गुन्हा दाखल बेवारस पेशंटांचा केलेला अपहरणाचा पेशंट गुन्हा दाखल करण्यात यावा, यांच्यावरती आपल्या पदाचा आणि अधिकाराचा गैरवापर केल्याचा गुन्हा दाखल करण्यात यावा, यांच्यावरती अनेक असे विविध स्वरूपाचे जे गुन्हे आहेत ते त्यांच्यावरती दाखल करण्यात यावेत. आणि त्यांना या जागेवरनं सस्पेंड करून त्यांना दुसऱ्या टाकून द्यावं आणि चांगले लोकांना या जागेवरती भरती करावं. हे या तुम्ही उपोषण कधी सोडणार आहे की मागणी? ही जोपर्यंत महाराष्ट्र सरकार 80 पेशंटांचा मला हिशोब देत नाही किंवा या डीनपासनं खालपर्यंत आधीपर्यंत जे संबंधित डॉक्टर आहेत यांच्यावरती मनुष्यवधाचा गुन्हा खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा विविध गुन्ह्यानुसार यांच्यावरती गुन्हे दाखल केले जात नाहीत तोपर्यंत माझे आमरण उपोषण हे कायम चालू राहील. प्रशासनाकडून काय लेटर देण्यात आलं आहे आणि जर हे लेटर दिलं आहे तर त्यांच्यावर तुम्ही आरोप केले? हे जे लेटर आहे हे आमच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम इथल्या ससून हॉस्पिटलच्या डीन जे असतील किंवा अधीक्षक असतील यांनी केलेलं आहे. परंतु आमची मुळात मागणी अशी आहे की पुण्यासारख्या सांस्कृतिक शहरामध्ये ससूनसारख्या रुग्णालयामध्ये डॉक्टर आणि इथले जे काही अधिकारी मिळून जे काही कृत्य केलेलं आहे त्या कृत्याला जाब विचारण्यासाठी दादासाहेबांसारख्या समाज काम करणाऱ्या एका नेत्याला किंवा कार्यकर्त्याला आज उपोषणाला बसावं लागतं ही मोठी शोकांतिक आहे. परंतु आपल्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही इकडचं जे काही प्रशासन असेल, आरोग्यमंत्री असेल यांना आम्ही सांगू यांना एक आम्ही हे करतो आहे की या ह्याच्यामध्ये डॉक्टर आधीच सस्पेंड केला आहे, परंतु त्याला तात्पुरता सस्पेंड केला आहे. त्याच्यामध्ये त्याचे जे काही डॉक्टरकी जी सनद आहे ती कायमस्वरूपी रद्द करण्यात यावी. यामध्ये येल्लप्पा जाधव असतील अधीक्षक, त्या HOD असतील, त्याचबरोबर चौकशी समितीचे जे कोण अधीक्षक असतील, त्याचबरोबर डीन असतील, या सर्वांवर ज्या डॉक्टर आदींप्रमाणे खुनाचा प्रयत्न, अपहरण, सरकारी पदाचा गैरवापर केला याबद्दलचे सर्व गुन्ह्यांमध्ये यांना सहआरोपी करण्यात यावं. आणि तात्काळ जे येल्लप्पा जाधव आहेत जे त्यांना सहप्राध्यापक असताना देखील ते कुणाच्या तरी वरद असताना इथं बसलेले आहेत त्यांना त्या पदावरून हकलपट्टी करण्यात यावी. कारण ते जे पदावर बसलेले आहेत ते कुणाच्या तरी वरद असतामुळे बसल्यामुळे आमची अशी शंका आहे की हा प्रकार करण्यासाठी त्यांना बसवलेला आहे. त्यामुळे आम्ही आपल्या माध्यमातून सरकारला विनंती करतोय
की त्यांना त्या पदावरून तात्काळ पदमुक्त करून प्राध्यापक दर्जाच्या अधिकाऱ्याला त्या ठिकाणी बसवण्यात यावं. पण हे उपोषण सुरू आहे यांचं, काय झालं याला? या उपोषणाच्या दरम्यान जर काही यांना झालं तर ससूनचे संपूर्ण डीनपासून अधीक्षकापासून संपूर्ण स्टाफ, आरोग्यमंत्री तसेच वैद्यकीय क्षेत्रातील जे काही अधिकारी असतील त्या आणि स्थानिक पोलीस प्रशासन हे सर्व यांना जबाबदार असेल. ते पत्र जे दिलं आहे त्याच्यामध्ये तुमच्या ज्या मागण्या नाही त्याच मागण्या त्यांनी मान्य करून दिली 100%. परंतु यांनी काय केलंय, आम्ही काय आम्ही आमचं म्हणणं ऐकून न घेता केवळ आमच्या तोंडाला पाणी पुसायची आणि आपण उपोषण मागे घ्यायचं यासाठी दबाव म्हणून त्यांनी हे पत्र दिलेलं आहे. परंतु आमच्या या मुळात या आमच्या मागण्याच नाही आणि ज्या ज्यांना निलंबित करा असं आमचं म्हणणं आहे त्यांच्याच सहीनुसार हे पत्र दिलं हे कुठंतरी चुकीची बाब आहे असं आम्हाला वाटतं. जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत हे उपोषण सुरूच राहील अशी भूमिका जी आहे ती दादा गायकवाड यांनी घेतलेली आहे. त्यामुळे आता या अधिकाऱ्यांवरती म्हणजे यलप्पा जाधव असतील, एकनाथ पवार असतील, डॉक्टर बारटक्के असतील यांच्यावरती कोण कारवाई करणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे. कॅमेरामन किरण कादळेसा सागरावर, साम TV. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम TV च्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.